केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पश्चिम क्षेत्रातील तृतीय क्रमांकाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारावर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या सुरडी ग्रामपंचायतीनं आपलं नाव कोरलं आहे. पाहूया या जलक्रांतीची गाथा. तालुक्यातील सुरडी हे गाव 2019 सालापूर्वी दुष्काळाच्या छायेत होतं. शेतीचं साधारण पीक आणि दररोज टँकरनं पाणी पुरवठा म्हणून या गावाकडे पाहिलं जात होतं. या काळात गावातल्या ग्रामसभेनं जलसंधारणाची कामं श्रमदान करून पाणी टंचाई दूर करण्याचा निर्धार केला. यासाठी अभिनेता आमिर खानच्या वॉटर कप स्पर्धेची प्रेरणा सुरडी गावानं घेतली आणि पावसाचं पाणी जमिनीत जिरवलं आणि काही काळातच संपूर्ण गाव हे जलयुक्त केलं. यासाठी गावाच्या उत्तरेकडे असलेल्या डोंगर माथ्याचा आधार घेतला. डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवणूक पाझर तलावात करायला सुरुवात केली. सुरडी गावच्या चहूबाजूनं असलेल्या ओढ्यांचं खोलीकरण श्रमदानातून आणि यांत्रिकी पद्धतीनं झालं. यामध्ये 21,500 घनमीटर इतकं खोलीकरण 3,000 नागरिकांनी श्रमदानातून तर 3,50,000 घनमीटर इतकं यांत्रिकी पद्धतीनं खोलीकरण करून जलसंधारणाची कामं झाली. यातून 900 कोटी लिटर पाण्याची क्षमता सुरडी गावानं तयार केली. यासाठी गावानं तब्बल 42 लाख रुपये लोकवर्गणी गोळा केली तर वॉटर कप स्पर्धेत विजय मिळवत तब्बल 1.5 कोटी रुपयांचा निधी या गावानं मिळवला. विशेष म्हणजे या 1.5 कोटी रुपयांच्या निधीतून आणखी जलसंधारणाची कामं केली जात आहेत. आमच्या गावाने पाणीसाठ्याच्या तत्वावर आज आमचा शेतकरी जो आहे गावातील तो बागायतदार झालेला आहे आणि त्याचे उत्पन्नही वाढलेले आहे. आज पिण्यासाठी जे आमच्या गावात टँकर चालत होते ते आज आमचे गाव टँकरमुक्त झालेले आहे आणि जलसाक्षरतेमुळे आमच्या गावात आज समृद्धी आलेली आहे. विशेष म्हणजे गावच्या चहूबाजून जरी गाव जलयुक्त होत असलं तरी गावातील प्रत्येक घरावर जलसाक्षरता आणि जलसंजीवनी याबाबतचे आराखडे आणि महत्व विशद करणारे जागृतीपर फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे जलसाक्षरतेचा सुरडी गावातील स्तर हा अधिक उंचावलेला दिसून येतो. यातूनच सुमारे 800 एकरहून अधिकचं कृषी क्षेत्र आज बागायतीखाली आलं आहे. परिणामी या गावानं जलसंधारणाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणि सधनता कमावली आहे. लोकसहभागातून आणि एकजुटीनं झालेल्या या जलसंधारणाच्या कामाची थेट राष्ट्रीय स्तरावर जलशक्ती मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली आणि पश्चिम क्षेत्रातील ग्रामपंचायत स्तरावरील तृतीय पारितोषिक सोलापूरच्या सुरडी गावाला प्राप्त झालं. या पारितोषिकाचा विशेष अभिमान गावातील प्रत्येक नागरिकाला आहे. पाण्याचा साठा भूगर्भामध्ये चांगल्या प्रकारे वाढला आणि त्या वाढल्यामुळं या ठिकाणी द्राक्षाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती झालं आणि लोकांना रोजगार मिळाला. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं. द्राक्षापासून बेदाणा तयार करण्याचा व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढला. पाणी टंचाईनं पोळलेल्या सुरडी गावाची जलयुक्त होण्याची ही कहाणी अनुकरणीय आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी संकेत कुलकर्णी सोलापूर.